27 जून ची कोरोना अपडेट बातमी आहे। आज 27 जून रोजी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार यावल तालुक्यात 2 कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत। एक रुग्ण ग्रामीण भागातील तर एक फैजपूर शहरातील आहे, त्यामुळे यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 145 झालेली आहे। आज सकाळच्या सत्रात जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यातील साकडी या गावामध्ये 48 वर्षीय इसम हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे। त्यानंतर फैजपूर शहरातील लक्ष्मीनगरामधील एक 40 वर्षीय वृद्ध महिला, तिला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे। या दोघा रुग्णांवरती आता तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून आता त्या दोघा भागात जाऊन आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात आहे व या रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे। तेव्हा या 2 रुग्णांमुळे यावल तालुक्याची रुग्णसंख्या वाढून ही तब्बल 145 झालेली आहे। यामध्ये साकडी गावातून आजवर 7 रुग्ण आढळून आलेले आहे, तर यावल तालुक्यातून एकूण 84 गावापैकी 21 गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे। 21 गावामधून कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने देखील आता सतर्क राहणे आवश्यक आहे व यावल शहरातील आणि तालुक्यातील सर्व जनतेने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, कारण तुम्ही सतर्क राहिले तरच तुमच्या घरापर्यंत कोरोना येणार नाही। अन्यथा तुम्ही घराच्या बाहेर निघताना जर तोंडाला मास्क लावला नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे व तो तुम्हाला लागून तुमच्या घरापर्यंत देखील येऊ शकतो। तेव्हा नागरिकांनो, मी आपल्याला निवेदन करतो, आपण स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या व आपल्या घरापर्यंत कोरोना येणार नाही यासाठी दक्षता बाळगा। घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा, कोणतंही काम करत असताना फिजिकल डिस्टन्स ठेवा, घरी परत आल्यानंतर आपले हात पाय स्वच्छ साबणाने धुवून काढा, नंतरच आपल्या कुटुंबात तुम्ही मिसळा। एवढंच आपल्याला निवेदन करेल, एवढंच आवाहन करेल। धन्यवाद।